आपल्या राधिका मसाल्याची एक जाहिरात शूट होणार आहे ज्यात आपलीच लोक काम करणार आहेत. शनाया आहे, राधिका आहे. राधिका मसाले बद्दल चाललंय सगळं. तुझीच कंपनी आहे ना, म्हणजे राधिका तुझंच नाव आहे ना? बोल ना, मी ऐकते. नाही नुसतं ऐकून काहीतरी बोल ना. काय बोलायचं या विषयावरती? मला जे बोलायचं होतं ते मी ऑफिस मध्ये बोलले. राधा सोड यार, आता मला ना हे पटत नाही आहे तुझा अजिबात. जर असं प्रोफेशनली विचार करायला हवाय आपण. म्हणजे पर्सनल रिलेशन तू का आणतेस प्रत्येक वेळेला मध्ये? तू आता फक्त कंपनीच्या फायद्याचा विचार कर ना जरा. जो माणूस आपली कंपनी बंद करायला उठलाय त्या माणसाला जवळ करायचं? अगं हाच तर विचार आहे. तू बरोबर उलटा विचार करतेस. मी उलटा विचार करतोय. जो माणूस तुझ्या कंपनीच्या जीवावर उठलाय तोच माणूस जेव्हा जाहिरातीत दिसेल तेव्हा केवढी चर्चा होईल. आणि ही चर्चा व्हायला हवी आहे ना, हाच तर हेतू असतो जाहिरातीचा. हे बघ राधा, चर्चा काही असू दे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह ती होणार आणि त्यामुळे आपलं प्रॉडक्ट लक्षात राहणार आहे. ह्याचा सगळ्याचा फायदा आपल्या कंपनीला होईल ना, हा विचार कर फक्त. बाकी कसलाही विचार करू नकोस तू. आणि हाच गुरुनाथ सुभेदार जो कंपनी बंद करायला निघालाय त्याच गुरुनाथमुळे कंपनीला फायदा होणार आहे ना. त्या माणसाचा आपल्या फायद्यासाठी वापर करूया ना आपण. एक्झॅक्टली मॅम, मी पण एक्झॅक्टली हाच विचार केला म्हणून सौमित्र आणि शनाला सपोर्ट दाखवू. हे बघ राधा, आपल्याला ना गुरुनाथला फक्त एक दिवस सहन करायचं. तुला पुढे लक्षात येते काय होणार? ही जाहिरात जेव्हा माया बघणार तेव्हा माया त्याला हजार प्रश्न विचारणार आणि सगळ्याची उत्तरं त्याला द्यायला लागणार आहेत मायाला. त्यामुळे तू फक्त गुरुची मजा घे ना. तू कशाला टेन्शन घेते त्या सगळ्याचं? मॅम तुम्ही एवढा विचार करून स्वतःला त्रास का करून घेताय? त्यापेक्षा तुम्ही एन्जॉय करा ना. खरंय, मजा घे ना. मॅम जस्ट इमॅजिन, इथे शूटिंगच्या दिवशी गुरु सरांच्या आजूबाजूला आपण सगळे असणार. किती धमाल येईल मॅम. ते कुणाला घाबरतात? तुम्हाला. तुमच्या समोर ते कधी काहीच बोलू शकत नाही आणि आपल्याला काही बोलण्यापासून कोणी थांबू शकणार नाही. हे बरोबर बोललीस जेरी तू. आणि राधा, तो जर तुला घाबरतो तर त्याचा फायदा घे ना जरा. अगं खेचोय ना त्याची. अशी सिच्युएशन परत कधी येणार आहे सांग? अवश्य ते आपले डिरेक्टर साहेब आहेत, ते मॅजिक. त्यांना सांगतो जरा ओरडा वगैरे गुरुला, तुझ्या ऍक्टिंग मध्ये मॅजिक नाही. किंवा गुरु फुटतो वगैरे असा कॉन्सेप्ट काढतील ते. आयुष्यात कुठलीच गोष्ट सिरियसली घ्यायचीच नाही असं ठरवलंयस का तू? हो, तू सोडून जरा हसले हसले अशीच जरा हस ग, छान हस. आपल्याला फक्त उद्या जाऊन मजा करायची आणि सिरियसली जाहिरात पण करायची. ओके, त्यामुळे आता हा जो चेहरा आहे ना, तो हसरा चेहरा, हा असाच चेहरा ठेवायचा आणि उद्या आपल्याला ऑफिसला जायचं. जोपर्यंत गुरुनाथ सुभेदार माझ्या समोर येत नाही ना, तोपर्यंत हा चेहरा चांगला असेल. नंतरचं मी आत्ताच सांगू शकत. हाय गॅरी. अरे हाय, कसा दिसतोय मी? ऑल ओके ना? हँडसम दिसतोय एकदम. थँक्यू. पण काय, कशासाठी एवढी सगळी तयारी? काही स्पेशल आहे का? नाही स्पेशल काही नाही, ते उद्या ऑफिसमध्ये एक फंक्शन आहे. सो आम्ही म्हटलं रोज काय आपण फॉर्मल्सच घालून येतो ऑफिसला, मग एखाद्या दिवशी असं काहीतरी ट्रेडिशनल घालून जाऊया. आणि मग फंक्शन झालं की छोटस एक फोटो सेशन. फोटो सेशन आहे? हा, म्हणजे फंक्शन झाल्यानंतरचं फोटो सेशन असतं ना, तसं फोटो सेशन. म्हणजे तू मला फसवतोयस की स्वतःशी खोटं बोलतोयस? मला माहितीये तू छोटू सोबत फोटोशूट करणार आहेस ते. काय झालं, शॉक लागला का तुला? कुणी सांगितलं तुला? ते काय महत्वाचं नाहीये, पण केड्याच फोटोशूट करणार आहे ना. केड्या? त्या केड्याने सांगितलं तुला ते? ऐक ऐक, चिडू नको, रागवू नको त्याच्यावर. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तू माझ्यासोबत काय हवं ते कर, फक्त उद्या नको करू. म्हणजे उद्याच फोटोशूट मी कॅन्सल करू असं म्हणतेस? हो. नाही शनाया, बघ असं इलेंथारला काय सांगते, सगळं प्लॅनिंग झालेलं आणि कशासाठी करायचं आता? नाही शक्य होणार. काय यार गॅरी, मी म्हणते म्हणून एवढं पण नाही करणार का तू? अरे नाही, नाही होणार शक्य. बरं ठीक आहे, माझ्यासाठी नाही, पण राधिका मसाल्याची बर्बादी होणार असेल तर मग कॅन्सल करशील ना? म्हणजे? म्हणजे आता राधिका मसाल्याचे सगळे डिसिजन मी घेणार आहे, बरोबर? आणि राधिका मसाल्याची जर का तुला वाट लावायची असेल तर त्यासाठी मी तुला मदत करू शकते, पण त्यासाठी तुला माझं एक छोटस काम करावं लागणार आहे. काय? कुठलं काम? हे बघ, एकदा का राधिकाचा तुझ्यावर विश्वास बसला ना, की सगळ्या गोष्टी सोप्या होतील. कारण राधिका ज्या माणसांवर विश्वास ठेवते ना, त्यांच्यासाठी ती काहीही करायला तयार होते. म्हणजे तू विचार कर ना, मी एकेकाळची तिचे कट्टर दुश्मन होते, पण आता तिने मला तिच्या कंपनीचा सीईओ केले. राधिका मसाल्याची ऍड शूट आहे एक छोटीशी, तर त्याच्यात तीन कॅरेक्टर्स आहे, सासू सून आणि जावई वगैरे.
त्यातलं जावयाचं कॅरेक्टर तू करावंस असं मला वाटतंय. नाही काय बरी आहेस ना तू, काय मस्करी करतेस माझी? नाही मी खूप सिरियसली बोलते. नाही मग तुला वेड लागलाय. नाही नाही मग वेड त्या डिरेक्टरला लागलं असणार. म्हणजे काय काय म्हणायचं काय? अरे त्यांना फेस आवडला तुझा, त्यांनी इन्सिस्ट केलं माहितीये गुरुनाथ सुभेदारलाच बोलवा या कॅरेक्टरसाठी. आणि मी पण धरून ठेवलं ते, मलाही पटली ती गोष्ट. आणि मला पटलीये म्हटलं राधिकाने विरोध केला ना त्याला. अरे करणारच ना. म्हणजे आता मलाच इमॅजिन होत नाही की राधिका मसाल्याच्या बाबतीत मी असं काही करू शकतो, तर तिला काय होणार आहे इमॅजिन? पण मी सुद्धा जे काही इमॅजिन करायचं ते व्यवस्थित केलंय. म्हणजे मी म्हंटल तिला की तू कशाला गुरुनाथ सुभेदारला नाही म्हणते, नाही म्हणायचं तर कॅरी स्वतः नाही म्हणेल. एक्झॅक्टली म्हणूनच मी सांगतोय, एक तिला काय ते नाही सांगून टाक, नाही करणार म्हणून. नाही नाही म्हणजे असं नाही, माझं ऐकून तर घे पूर्ण. तू जर काही ऍड करायला तयार झालास तर कंपनीला आणि सीईओ म्हणून मला फायदा होणार आहे. आणि हे जेव्हा राधिकाला कळेल तेव्हा तिच्या मनातली तुझी इमेज अशी छान होईल ना, म्हणजे तिचा सगळा राग निघून जाईल तुझ्यावरचा. आणि एकदा का तो राग निघून गेला की मग त्यानंतर त्या कंपनीबद्दल तुला जे काही करायचंय ते तू माझ्या थ्रू करू शकतोस. ओके ना? हे सगळं तू सिरियसली बोलतेस? हो म्हणजे वरवर मी असं बावटपणा करते असं वाटत असेल तुला, पण माझा थॉट खूप क्लिअर आहे. म्हणजे तिच्याशी मी फ्रेंडशिप केली किंवा बोक्यासोबत एवढा टाइम स्पेंड करते हे सगळंच मी तुला सांगते, माझं प्लॅनिंग होतं. म्हणजे त्यांचा विश्वास जिंकला ना की सगळं सोपं होतं रे. आता त्यांचा माझ्यावर एवढा विश्वास आहे की फक्त सीईओ काय कंपनीचं काय, त्यांनी मला फॅमिली मेंबर करून घेतलंय. आता विचार कर तू हा विश्वास कमवलास तर, म्हणजे हे सगळे पंगे घेण्यापेक्षा असं वागलास तर. म्हणजे तू माणूस म्हणून थिल्लर किंवा असा फालतू नाहीयेस, तेच त्यांना वाटलं पाहिजे ना. काय वाटतं तुला? म्हणजे क्लिअर कट सांग, तुला पटत नसेल तरी मला काहीच प्रॉब्लेम नाही. नाही चुकीचं तर नाही वाटत आहे, पण तू बोलतेस ते सगळं इतकं बरोबर आहे की हे शनैस बोलते ना यावरच जरा मला डाऊट येतोय. हे बा आपला थॉट क्लिअर असेल ना तर आता विचार करू नकोस तू अजिबात. ठीक आहे मी जेवढं म्हणते तेवढंच ऐक. ऍड शूटला ये, तिचा विश्वास जिंक, म्हणजे तुला जे काही करायचंय ते आपण दोघं मिळून करू. फक्त उद्याचा एक दिवस दे मला, उद्याच्या एका दिवसात आपण खूप काही अचीव्ह करू शकतो. पण तो उद्याचाच दिवस हवाय का? त्याचं काहीतरी. ऑफकोर्स उद्या कंपनीचा शूट आहे आणि तुझं पर्सनल फोटोशूट आहे, जे होऊ शकतं ना नंतर कधीतरी. बघ म्हणजे तू ठरव आता कशाला महत्व द्यायचं ते. मी सांगायचं काम केलं बाबा. आलं टोरी बोल. बोक्या मी आपलं काम केलंय. काय म्हणाला तुझा गॅरी? काय म्हणणार आहे तो, पटलाय तो. आय थिंक ऑलमोस्ट तो आपली ऍड करेल. बाप रे शनाया, ही तर चांगली न्यूज आहे. आणि तयार झालंच पाहिजे बघ. तुझ्या गॅरीसाठी ही ऍड महत्वाची नसली ना तरी आपल्यासाठी गुरुनाथ अत्यंत महत्वाचा आहे, कारण तो जाहिरातीत दिसला तरच आपल्याला प्रॉफिट होणार आहे. हे तुला पण पटलेलं आहे. ओके सो त्याला पटवणं ही तुझी जबाबदारी आहे, काही करून त्याला पटवच. हो हो 99% आम शुअर तो करेल ऍड. मग 1% कुठे जातोय? अरे 1% ती छचू आहे ना, हा तिला जाऊन सांगणार बघ ऍड बद्दल सगळं आणि ती काहीतरी भलतच सांगणार याला. मला असं वाटतंय हा तुझा गॅरी आहे ना, ती जाहिरात टीव्हीवर दिसेल आणि मग माया काहीतरी विचारायला घाबरत असणार. छान एक काम कर, त्याला असं सांग ही जी ऍड आपण शूट करतोय ना ती कॉर्पोरेट ऍड आहे, म्हणजे ती टीव्हीवर दिसणार नाहीये, ती फक्त आम्ही डिस्ट्रीब्युटर आणि क्लायंट समोर दाखवणार आहोत, असं सांग बिंदास. शी काय बोरिंग आहे असं होणार आहे? कोणी सीईओ बनवलं का तुला? बायकोनी ते काही बोलता पण येत नाही तुला. तुझ्याच कंपनीचं तुला माहित नाही अगं, आपली प्रॉपर कमर्शियल ऍडच आहे ग, ती दिसणार आहे टीव्हीवर, त्याला सांगताना तसं सांगायचंय. तू जर त्याच्याशी खोटं बोललीस तर तो जाऊन मायाशी खोटं बोलेल ना. बोक्या यार डोकं वापरतोय कधी 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 कधी. स्वतःच पण डोकं लावत जा जरा, सगळं सांगायला लागतं. माझ्या डोक्यानेच चाललंय हा इथे सगळं. राधिकाचं काय झालं ते सांग. हे बघ जिने आणि मी तिचा मूड छान केलेला आहे, त्यामुळे ही बाजू आहे ती आम्ही नीट लावून धरलेली आहे. आता ती जी बाजू आहे गुरुनाथची ती तुला नीट लावून धरायची. हा ही जबाबदारी नीट पार पाड, कळलं? काही झालं तरी गुरुनाथला पटवायचंय. ओके ओक्या डोंट यू वरी, सगळं नीट होणार आहे, नो वरी. आणि उद्या भेटू ऑफिसला. हा जरा जरा मजा करू उद्या. ओके बाय. शनाया आज जे काही बोलत होती ते एकदम भारीच बोलत होती. बोलताना ती आधीची बावळत शनाया असं अजिबात वाटतच नव्हतं. एखाद्या माणसामध्ये एवढा बदल. शनाया नक्की स्वतःच्याच मनानं बोलत होती ना की राधिकाची काही चाल आहे याच्या मागे. काही कळत नाहीये. तिच्यावर विश्वास ठेवायचा म्हणजे एकाच वेळी भीती वाटते आणि त्याच वेळी मला संधी पण दिसते. राधिका मसाले संपवायची असेल तर सध्या एकच मार्ग आहे, शनाया. शनायाच मला मदत करू शकते.
पण ही ऍड जर टीव्हीवर दिसली तर मायाचं काय, तिला काय सांगू मी? अरे गॅरी ऐक ना. अरे एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची राहिली तुला ऍड बद्दल. काय? ती ऍड टीव्हीवर दिसणारच नाहीये. म्हणजे? हा म्हणजे कॉर्पोरेट लेव्हलची ऍड आहे फक्त, तर क्लायंटच बघतील. एक मिनिट, तू परत सांग मला काय म्हणालीस ते. ती ऍड टीव्हीवर दिसणार नाहीये, फक्त कॉर्पोरेट लेव्हलची ऍड आहे, तर क्लायंट वगैरेच बघतील, म्हणजे बिझनेसवाली लोक सगळी. मग तुला वाटेल राधिका मसाल्याची ऍड आपण करतोय आणि मग सगळे आपल्याला बघतील टीव्हीवर, तर तसं काहीच होणार नाहीये. ठीक आहे, ओके. अरे काय चाललंय हे सगळं? म्हटलं तर सगळं काही माझ्या मनासारखं घडतंय, आणि म्हटलं तर अचानक सगळं काही माझ्या मनासारखंच का घडतंय? शनाया जे काही बोलते ते खरंच सगळं खरंच आहे ना? नाही, मला कोणाला तरी विचारावं लागणार आहे, पण कोणाला विचारू? राधिका. बाकी काही असलं तरी तिला कधी खोटं नाही बोलतायत. आता तीच मला खरं काय ते सांगू शकते. शनायाचा फोन होता. काय म्हणाली? नाही, तिच्यावर जबाबदारी दिली ना मी गुरुनाथला बटवण्याची. माझा फोन वाजतो. फोन वाजतो ना? पुढे एक मिनिट. गुरुनाथ सुभेदार. गुरु सर. ये ना फोन. तरी काय फोन घे, फोन घेऊन करू काय? काय सांगू त्यांना? मी आता तुला खोटं बोलायला सांगितलं तर बोलणार आहेस का खोटं? नाही ना. मग तुझं जे काही खरं मत आहे ते सांग त्याला. बिंदास सांग, सांग स्पीकर वर टाकड. हॅलो. हा मी गुरुनाथ बोलतोय. तुम्हाला आयुष्यात डिलीट केलं असलं तरी फोन नंबर डिलीट केलेला नाहीये. बोला. झाली का टोमणे मारायला सुरुवात? जे खरं आहे ते सांगितलं. बाकी तुम्हाला काय समजायचं ना ते समजा तुम्ही. अर्थात? तुम्हाला समजून घेण्यापेक्षा समज करून घेण्यातच जास्त इंटरेस्ट असतो ना. बोला. ऐक ना, हे बघ, मी ना टोमणे ऐकायला हा फोन केलेला नाही. माझ्याकडेही वेळ नाहीये, कामाचं बोला. कामाचं? हे राधिका मसाल्याच्या ऍडचं काय प्रकरण आहे नक्की? काय प्रकरण आहे म्हणजे? ऍड आहे. ऍड असते ना, कोणतीही कंपनी आपल्या प्रोडक्ट साठी ऍड करते तशीच राधिका मसाल्याची ऍड असणार आहे. नाही, पण त्या ऍड मध्ये मी असायचं काय काम आहे? म्हणजे सगळ्या मीडिया समोर तर तुम्ही मला बदनाम केलेलंच आहे, आणि मी सगळ्या मीडिया समोर मी राधिका मसाले बंद करून दाखवेन वगैरे हे सगळं तुम्हाला जाहीरपणे आव्हान दिलं, तर आता तुमच्यात आणि माझ्यामध्ये काय टेन्शन आहे हे सगळ्यांना माहिती आहे ना. मग परत मीच तुमच्या ऍड मध्ये कशाला हवाय तुम्हाला? तेच तर ना, कशाला हवाय तेच माझं म्हणणं आहे. तेच तर लोकांना कळत नाहीये. तुम्हाला ऍड मध्ये घेणं हा शुद्ध वेडेपण आहे. काय हे आज तुम्हाला कळतंय, मला कळतंय, उद्याला जगाला कळणार आहे, सगळ्यांना कळणार आहे, पण हे शनायाला आणि शनायाला कळलं पाहिजे ना. अगं हो, तिला नाही कळत हे मलाही माहितीये ना, पण तुला कळतंय ना, तर तू समजाव ना जरा तिला. ती कालची शनाया असती ना तर सांगितलं असतं, पण ती आता राधिका मसाल्याची सीईओ आहे, तिला तिचे तिचे हक्क आहे. तिला जर समजा असं वाटत असेल की त्या ऍड मध्ये तुम्ही असावं, त्याला मी काय करणार? मूर्खपणा आहे हा. मला एक गोष्ट क्लिअर सांग, म्हणजे तुझा या सगळ्याला विरोध आहे. अर्थात तुम्ही माझ्या स्वप्नात सुद्धा येऊ शकत नाही. तुम्ही मला स्वप्नात सुद्धा नको आहात तर मी तुम्हाला ऍड मध्ये का घेऊ? हे काय बोलतोस तू? कोण असतोस? कडक नवरा. कडक नवरा कोण आहे? काय विचारतोय मी? कोणाशी बोलतेस फोनवर? गुरुनाथ सुभेदार. गुरु का फोन करतोय तुला, आणि ते पण एवढ्या रात्री? ते ऍड बद्दल बोलायला. बरं झालं त्यानेच फोन केला, मला बोलू दे. येईल फोन. हॅलो गुरु, कशाला फोन करायचा? हे बघ, मी तुला जे काय सांगतो ते नीट ऐक. तुझी जी काय बायको आहे शनाया, हा ती सीईओ झाली, आणि ती काय तिचे चोचले पुरवायला सीईओ केले का माझ्या बायकोने तिला? सरळ तिला सांग मी ऍड मध्ये काम करणार नाही म्हणून. मी म्हणजे तू सांग सरळ, त्या ऍड मध्ये काम करणार नाही कारण मला करायचं ऍड मध्ये काम. उगा तुला घुसवायला बघते ती सारखं. चला नाही मला बोलायचं नाही फोन. टेचल काय कडक नवरा. अगं तुला कळत नाही का राधा, सिंपल आहे. बघ गुरुची मेंटॅलिटी मला माहिती आहे. बघ त्याला काय, तो आता इनसिक्युअर झालेला आहे. त्याला जेव्हा आता कळेल की नाही राधाचा पण विरोध आहे, सौमित्राला तर मी अजिबात नकोय कारण त्यालाच काम करायचंय, पण शनायाने शब्द दिलेला आहे तर तिच्या शब्दासाठी तो काम करायला तयार होणार. आणि आपल्याला काय करायचंय? आपल्याला फक्त त्याला काम करायला तयार करायचंय, बाकी जाऊ दे. व्हेरी नाईस.
आता सिरियस होता काय मध्येच का हसलात? काही नाही, मला पण काहीतरी सुचतंय. काय काय बोल ना. यावेळेला शनाया जे काही बोलते ते जरा खरंच बोलते, खूप हुशारीनं बोलते. ती जर एवढा चांगला प्लॅन करत असेल तर मग मलाही साथ द्यायलाच हवी ना. नाही, मला आता राधिकापेक्षा शनायाचा विश्वास जिंकणं जास्त महत्वाचं वाटतंय. तिच्यासाठी तरी मला हे ऍडचं काम करावंच लागणार आहे. Hey, I was just about to call you. म्हणजे तू का कॉल करणार होतीस? अरे, I was just going through the locations. म्हणजे मला केडीने काही सजेस्ट केले होते आणि they are fantastic, you know. म्हणजे एक लोकेशन तर मला प्रचंड आवडलंय. त्यात ग्रीनरी आहे, रॉक वॉल आहे आणि व्हेरियस बॅकड्रॉप्स आहेत. माया ऐक ना, अजून एक लोकेशन बद्दल मला तुला सांगायचं होतं. म्हणजे इनफॅक्ट आपलं हे शूट झालं ना. ऐक ना माया. सॉरी, मी तर बोलतच सुटले, बोल ना. नाही म्हणजे काय, आय एम सॉरी, मी तुला इलंतारला कळवतोय पण माझ्याकडे काही ऑप्शन नाहीये. गा काय झालंय बो? काही नाही, ते आपल्याला जरा उद्याच फोटोशूट कॅन्सल करावं लागणार आहे. कम अगेन. माय प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी. एक मिनिट. आर यू सिरियस? नाही, फॉर अ वाईल मला वाटलं मस्करी करतोयस तू. आणि आर यू सिरियस गुरु? म्हणजे आय जस्ट डोंट बिलीव्ह दिस. मी किती तयारी केली यासाठी तुला माहिती आहे ना. आणि 11th तू हे कसं सांगू शकतोस? अगं, मला हे अचानक नागपूरला जावं लागतंय. नागपूरला काय झालं म्हणजे? एनिथिंग सिरियस? अथर्व, अगं तो नागपूरला आहे ना सध्या, तर त्याचं ना ते शाळेचे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यावर, त्याच्या वडिलांची म्हणजे माझी सही मला करावी लागणार आहे. आणि ते पेरेंट्स टीचर मीटिंग पण असते ना, तर ती पण अटेंड करावी लागणार आहे. सो मला जावं लागेल म्हणून म्हणतो मी. आपण असं करूया, फोटोशूट नंतर करूया. हा, म्हणजे त्यासाठी तुला नागपूरला जायला लागतंय. नो इश्यूज, म्हणजे दॅट्स फाईन. इनफॅक्ट मी तर म्हणते आपण फोटोशूट सुद्धा नागपूरलाच करूया. व्हॉट्स ए काय बोलतेस तू? आय एम डॅम सिरियस. आपण नागपूरला फोटोशूट करूया. आय मॅनेज एव्हरीथिंग. म्हणजे मी हॉटेल बुक करते आणि शूट सुद्धा मॅनेज होईल, लोकेशन सुद्धा मॅनेज होईल. डोंट यू वरी अबाउट इट. तू तुझं काम कम्प्लीट कर आणि मग संध्याकाळी आम्हाला भेट, चालेल? नाही माया, ते शक्य नाहीये. का शक्य नाहीये? काय ना, मी नागपूरला गेल्यानंतर मी माझ्या घरीच राहणार ना. म्हणजे घरी बाबा आहेत, अथर्व आहेत, इतरही नातेवाईक येऊन जाऊन असतात. तर म्हणजे त्यांना मी काय काय सांगू ना, म्हणजे थोडं तो प्रॉब्लेम होईल ना. मी काय म्हणतोय, आपण फोटोशूट कॅन्सल नाही करत आहोत, फक्त जरा पुढे ढकलतो एवढंच, कळतंय ना? ओके, नो प्रॉब्लेम. मी सुद्धा येते तुझ्या बरोबर नागपूरला. काय बोलतेस माया? अगं, मी तुला म्हंटल ना, मी नागपूरला घरी जाणार आहे माझ्या. तर तिथे मी म्हणजे तू आणि मी एकत्र गेल्यावर काय वाटेल त्यांना? म्हणजे काय सांगू मी, तू कोण आहेस? सांग त्यांना माझी बॉस आहे आणि माझ्या सोबत आली आहे, दॅट्स इट. माया प्लीज ऐक ना. मी काय म्हणतो, एक उद्याच्या दिवसाचा प्रश्न आहे फक्त. मी पटकन जाऊन येतो आणि सुट्टीचा दिवस असेल तेव्हा आपण करूच ना, म्हणजे लगेचच करू. आपण काही कॅन्सल नाही करत, पण उद्या जरा मी येतो माझं जाऊन. व्हॉट नॉनसेन्स इज दिस गुरु? आय नो इट्स नॉट युअर फॉल्ट, बट स्टील मी किती एक्सायटेड होते, मी किती तयारी केली होती यासाठी, तुला माहिती आहे ना? आय नो, मी पण किती एक्सायटेड होतो, म्हणजे सगळीच तयारी झाली होती ना. पण डोंट वरी, आपण काही कॅन्सल नाही करत होत, आपण जस्ट पुढे ढकलतोय. ओके फाईन. थँक्स माया, आय लव्ह यू.